गेल्या काही वर्षांपासून मराठवाडा हा वातावरणातील बदलांशी झुंजतोय. कधी ओल्या तर कधी कोरड्या दुष्काळाशी सामना करणाऱ्या मराठवाड्याच्या समोर आता अवकाळीचं संकट आहे. विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे. त्यासोबतच हवामान विभागाकडून येलो अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलाय. रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील. रजत, विदर्भात काल संध्याकाळनंतर अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झालेला आहे आणि काही ठिकाणी गारपीटही झालेली आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये देवळी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गारपीट झाल्यामुळे अनेक गावांमध्ये पिकांचं नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्येही खरडा, येरणगाव, गोंधळी असे जे गावं आहेत त्या ठिकाणी काल रात्री 8 ते 9 दरम्यान गारपीट झालेली आहे. सोबतच अवकाळी पाऊसही झालेला आहे. भंडारा जिल्ह्यामध्येही काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा अवकाळी पाऊस जो आहे तो काल रात्री झालेला आहे. तर नागपूर जिल्ह्यामध्ये हिंगणा, भिवापूर या संपूर्ण पट्ट्यामध्ये हलक्या स्वरूपाची गारपीट झाली आहे. सोबतच मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊसही झालेला आहे. त्यामुळे सध्या रब्बी पिकं जी शेतामध्ये आहे त्यांचं नुकसान होण्याची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जात आहे. आज सकाळपासूनही विदर्भातील अनेक ठिकाणी ढगाळी वातावरण आहे आणि अवकाळी पाऊस होण्याची शक्यता जी आहे ती हवामान विभागाकडून व्यक्त केली जात आहे. धन्यवाद रजत दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.